मसाज मस्त. मी माझी स्किन छान ठेवण्यासाठी कुठले फेशियल टूल्स यूज करते तर हे दिसायला असं दिसतं, सॉफ्ट आणि ग्लोइंग अशी स्किन दिसते. सो ह्याच्यापासून सगळ्या बेनिफिट्सच आहेत. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर ऍक्च्युली आज भरपूर उशीर झालेला आहे. सकाळी उठले आणि माझी मान आणि पाठ एवढी अवघडली होती की मला हलता सुद्धा येईना. तर मी म्हणलं आता आज तर काही जिमला जायला मिळतंय की नाही काय माहिती, पण तरी पण जरासं स्ट्रेचिंग वगैरे केलं आणि किंचित मला बरं वाटत होतं. म्हणजे असं वाटत होतं नकोच जायला जिमला, पण मी म्हणलं दिस इज द टाइम, आताच उठून पटकन जिमला जाऊन येते. जाऊ की नको, होईल की नाही असा विचार करत बसलं तर मग तर चुकलंच. आणि एक्सरसाइज म्हणजे कंटिन्युटी पाहिजेच. सो फायनली मी जाऊन आले, एक्सरसाइज करून आले. जास्त वेट्स वगैरे केले नाहीत, फक्त रनिंग केली आणि इन्क्लाइंड वॉकिंग केली. बट येस, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सेल्फ. एवढी पाठ अवघडलेली असताना सुद्धा मी म्हटलं की नाही नाही जायचंच आणि आय डीड. पण त्याच्यामध्ये अजून एक भर म्हणजे की वेदर बघा कसं आहे. आज सकाळपासनं सूर्याचा पत्ताच नाही आहे, सूर्यप्रकाश पाहिलाच नाही आहे. तर एकदम असं मंद वातावरण झालेलं आहे, काहीही करण्याची इच्छा नाही आहे. आणि असं वाटतं मस्त सोफ्यावरती पांघरून घ्यावं आणि गपचूप बसून राहावं, काही करायला नको. पण ऑफकोर्स ते तर मी करू नाही शकत. सो आवरलेलं आहे मस्त, थोडा उशीर झाला बट दॅट्स ओके, कधी कधी असे दिवस असतात. आणि आता मी थोडस म्हणते की मसाज वगैरे करावा. तसं तर गरम पाण्याने छान शेकून घेतलं मी, पण तरी अजून एवढं बरं वाटत, म्हणजे ठीक नाही झालेलं. तर आज कदाचित व्लॉगमध्ये तुम्हाला मी असे डावे उजवीकडे बघताना फार विचित्र दिसेन, बट बिकॉज ऑफ दॅट. आणि मग मसाजर वगैरे पण आहे घरी तर थोड्या, आणि ते सुद्धा करेन बाकीची इतर कामं माझी आवरल्यानंतर. पण आज एक भारी गोष्ट काय माहितीये की माझ्या अनंताच्या झाडाला पहिल्यांदा अनंताचं फूल लागलेलं आहे, पण ते सुद्धा उमललं नाहीये. अनंताच्या झाडाला फुलं येणं थोडस काय म्हणूया कष्टाचं असतं असं म्हणू शकतो. हे झाड लावून ऑलमोस्ट 2 वर्ष होत आली आहेत, पण त्याला बेअरली 3 फुलं आली आहेत. सो पण झाड चांगलं आहे, असं नाही की झाडच गेलंय. सो अजूनही मला होप्स आहेत, पण जे काही एक फूल आलंय ते मी दाखवते तुम्हाला. तर हे फूल आहे अनंताचं. तर तुमच्याकडे काही टिप्स असतील किंवा तुमच्या घरी सुद्धा आनंदाची फुलं वगैरे येत असतील तर मला सांगा की काय करायला पाहिजे काय नाही. सो चला आता आतमध्ये जाते. थंडी आहे बाहेर, बाहेर जास्त वेळ बसायचं असेल तर जॅकेटच घालावं लागेल, पण मला एक 5-10 मिनिटाच मी म्हणलं जरा फेरफटका मारावा, थोडं फ्रेश वाटतं घरामध्ये तर असंच वाटतं. आणि सियाना शोरे स्कूलला गेलेत, चेतन ऑफिसला गेलेत. बाकी सोफा वगैरे मला थोडं आता हे उषा वगैरे सगळं नीट करून ठेवून घेते. हे मला पुसून घ्यायचं आहे, सकाळी ब्रेकफास्ट झाला त्यानंतर पुसायला, टेबल पुसायला म्हणजे वेळच मिळाला नाही मला. आणि मध्यंतरी मी ते डेट्सचे रोल्स बनवले होते, खजुराचे रोल्स, तर ते संपून पण गेले, सगळ्यांना खूप आवडले. आणि आता परत करायचे आहेत मला, तर थोड्या दिवसांनी परत जाईन मी बाहेर दुकानात तेव्हा घेऊन येईन खजूर. हे खूप कमी आहेत आता, खूपच कमी शिल्लक राहिलेत, अजून लागतील त्याच्यासाठी. तर येस, ती जी रेसिपी होती ती घरामध्ये सुपर हिट झालेली आहे. विचार करत होते लंचमध्ये काय बनवायचं, तर काल मिसळ बनवली होती, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. काल मी मस्त काळ्या मसाल्यातली झणझणीत मिसळ बनवली होती आणि मिसळ खूप छान झालेली, सगळ्यांना खूप आवडली. पण मी ना जेव्हा मिसळ वगैरे बनवते किंवा फॉर दॅट मॅटर नॉनव्हेज वगैरे कोल्हापुरी वगैरे, तर त्यावेळेस मी जास्त बनवते कारण की आम्हाला सगळ्यांना दुसऱ्या दिवशी त्याची जास्त टेस्ट लागते. म्हणजे जी तर्री असते, कट असतो, तो मुरतो छान आणि छान लागतो. सो मिसळसुद्धा काल मी जरा जास्तच बनवलेली होती, तर थोडी मिसळ शिल्लक आहे, ठेवली आता गरम करायला. आणि म्हणलं त्याच्यासोबत सिम्पल गरमागरम राईस लावते, असं वेदरसुद्धा आहे की छान गरम राईस आणि झणझणीत मिसळीचा कट खायला मस्त मजा येणार आणि छान सुद्धा लागतो.
सो फक्त मला आता राईसच बनवायचा आहे. तो राईस बनवून घेते. थोडंसं मीठ ऍड करायचं होतं कारण की मी एक्स्ट्रा मटकी ऍड केली आज ह्याच्यामध्ये. थोडंफार मीठ लागेल एक्स्ट्राचं, सो ते ऍड करून घेतलं. आणि आता हे मस्त उकळू देते कट तोपर्यंत कुकरमध्ये. मगाशी माझं जेवण झालं आणि भारी वाटलं एकदम एवढ्या थंडगार वातावरणात आणि अशा ढगाळ वातावरणात मस्त गरमागरम मिसळचा कट खायला. आणि मग त्यानंतर मला खूप पाठ दुखायला लागलं, काही सुचेच ना. शेवटी मग मी एक टॅबलेट घेतली आणि मग त्यानंतर जरासा आराम केला आणि म्हणलं की आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर हे शेअर करते की मी माझी स्किन छान ठेवण्यासाठी कुठले फेशियल टूल्स यूज करते. तर स्किन केअर माझा आवडीचा विषय आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. मी आतापर्यंत भरपूर वेळा माझे जे स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत जे मी यूज करते वगैरे ते शेअर केलेलेच आहेत. आणि स्किन केअर कसं आहे की जसं हवामान बदलत जातं तसं स्किन केअरचे प्रॉडक्ट्स बदलत जातात आणि इव्हन द टूल्स. पण सध्या मी जे दोन टूल्स यूज करते स्किन केअरसाठी तर ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. तर म्हटलं की या व्हिडिओमध्ये ते शेअर करूया. सो हे ते दोन टूल आहेत. तर पहिलं जे हे टूल आहे ते आहे ग्वाशा. तर याचा शेप बघा कसा आहे. आणि हे स्पेसिफिकली एका स्टोनपासून बनवलेलं असतं आणि हे यूज करायला एकदम सोपं असतं. दिवसातून तुम्ही जरी एकदा यूज केलं तरी सुद्धा चालून जातं जेव्हा केव्हा तुम्ही स्किन केअर करता. खूप जण रात्रीच्या वेळेस म्हणजे झोपण्याच्या आधी स्किन केअर करतात कारण की तेव्हा जास्त टाइम मिळतो आपल्याला. आणि काही काही लोक सकाळी उठल्या पण स्किन केअर करतात. तर मी सकाळीच करते आणि रात्री सुद्धा करते पण सकाळी माझ्याकडे थोडा वेळ असतो. हे यूज करण्याच्या आधी मी जनरली एक कुठलंही फेशियल ऑइल यूज करते. तर सध्या जे मी यूज करते ते हे फेशियल ऑइल आहे. तर हे रोज हिप सीड ऑइल आहे, मी तुम्हाला दाखवते. तर हे दिसायला असं दिसतं आणि हे स्किनसाठी खूप जास्त चांगलं आहे. एकदम मॉइश्चराइज करतं स्किनला आणि सॉफ्टर बनवतं, इथे लिहिलेलंच आहे. आणि ऍक्च्युली तुम्ही हे हेअरसाठी पण यूज करू शकता. तर जेव्हा केव्हा तुम्ही फेशियल ऑइल्स वगैरे यूज करता तेव्हा मेक शुअर करायचं की हे ऑर्गॅनिक आहे. ऍक्च्युली माझ्या आजचं स्किन केअर झालंय पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून. तर स्किनवरती असं तेलाचे 2-3 ड्रॉप्स टाकून घ्यायचे आणि छान तसे रब करून घ्यायचे म्हणजे स्प्रेड करायचं. सो दॅट हा जो ग्वाशा आहे स्टोनचा तो छान ग्लाइड करतो स्किनवरती. सो तुम्हाला असं करायचं आहे. सो बेसिकली ग्वाशा वापरण्याच्या खूप वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. तर तुम्हाला जर हवा असेल इन डिटेल व्हिडिओ ग्वाशाबद्दलचा तर तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, मी तो पण व्हिडिओ बनवेन. पण ह्याच्याने काय होतं की स्किन छान लिफ्ट होते, त्याच्यानंतर जो पफिनेस असतो स्किनवरती तर तो कमी होतो आणि एकदम हेल्दी दिसते स्किन, एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग अशी स्किन दिसते. सो ह्याच्यापासून सगळे बेनिफिट्सच आहेत आणि मी खूप वर्षांपासून ग्वाशा यूज करते. आणि आता दुसरं जे टूल आहे ते आहे दिस वन. तर ह्याला म्हणायचं जेड रोलर. तर हा असा दिसतो. या ऍक्च्युली कधी कधी एकाच साईडला रोलर पण असतो, पण माझं जे आहे त्याला दोन्ही साईडला रोलर आहे, एक छोटा आहे एक मोठा रोलर आहे. आणि परत हे सुद्धा यूज करताना थोडंसं ऑइल किंवा काहीतरी मॉइश्चरायझर वगैरे चेहऱ्यावरती असायला पाहिजे म्हणजे कसं स्किन ओढली जाणार नाही, एकदम इझिली ग्लाइड करणार. तर हे जेड रोलर जे आहे ते असं यूज करायचं, फक्त वरच्या डायरेक्शनमध्येच आपल्याला ते रोल करायचं कारण की आपल्याला स्किनला तो एक लिफ्ट द्यायचा आहे, स्किन यंगर लुकिंग बनवायची आहे. इकडे सुद्धा स्किनवरती तुम्हाला असं रोल करायचं आहे. आणि जसं मोठा एरिया आहे म्हणजे गळ्याचा भाग किंवा गालाचा भाग तर त्याच्यासाठी तुम्ही हे हा वाला मोठा रोलर यूज करू शकता. पण डोळे किंवा इथला जो भाग आहे त्याच्यासाठी तुम्ही
छोटा जो रोलर आहे तो यूज करू शकता। आणि ना हे खूप जास्त थंडगार आहे कारण की हा जो स्टोन आहे तो खूप थंड असतो, सो जेव्हा पण तुम्ही स्किनवरनं हे फिरवणार ना एवढं रिलॅक्सिंग वाटतं, खूप छान वाटतं। मी तर किती पण वेळ असं करत बसू शकते, मला खूप छान आणि असं एकदम रिलॅक्स्ड फील होतं। तर हे मी डेली नाही यूज करत ॲक्च्युली, हे मी आठवड्यातून एकदा वगैरे असं यूज करते, पण जे ग्वाशा आहे ते मी एव्हरी सिंगल डे विदाऊट फेल यूज करते। जेव्हा केव्हा माझं सकाळचं स्किन केअर करते तेव्हा ग्वाशा मी यूज करतेच, आणि आता कसं मला सवय पण झाली आहे सो एकदम माझं फास्ट होऊन जातं। तर तुम्ही पण नक्की हे दोन टूल्स ट्राय करा, 100% तुम्हाला रिझल्ट तर दिसणारच। तुम्हाला जर का ग्वाशावरती स्पेशली व्हिडिओ एक हवा असेल की स्पेसिफिकली मी कसा यूज करते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तसा सुद्धा एखादा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशली ग्वाशाचा बनवेन। आता झालेली आहे संध्याकाळ आणि शौर्यला जस्ट मी घरी घेऊन आले, आणि सियाना अजूनही घरी नाही आलेली कारण की तिचा आज क्लास असतो। तर चेतना आज तिला क्लासला घेऊन गेलेत कारण की मी चेतना म्हटलं की एवढ्या लांब मला ड्रायव्हिंग करायला नको वाटतं आज, तर तुम्हीच घेऊन जावा आजच्या दिवस। तर चेतन म्हणले ठीक आहे, तर आता ते येतील क्लासमधलं थोड्या वेळात। तोपर्यंत शौर्यचं खाणं वगैरे सगळं झालंय आणि आता नेहमीप्रमाणे गाड्या खेळत बसला, सगळा पसारा केला आणि गाड्या, शौर्यचं आवडतं काम। आणि कधी एकदा शाळेतून येतो आणि गाड्या खेळायला स्टार्ट करतो असं होतं त्याला, सो त्याचं ते चालू आहे। मी म्हणलं जरासं आता सकाळपासून मसाजर लावा म्हणत होते तर वेळच मिळाला नाही, आता मसाज ते मसाजर लावते आणि तुमच्याबरोबर पण शेअर करते कसं आहे मसाजर। एकदम छान आहे आणि खूप आधीच घेतलाय आम्ही, म्हणजे मी प्रेग्नन्सीच्या पण आधीच घेतलाय कारण की प्रेग्नन्सीमध्ये लागतं थोडं थोडं असं मध्ये मध्ये थोडं मसाज वगैरे, तर छान वाटायचं घरच्या घरीच जेव्हा केव्हा पाठ वगैरे दुखायची कंबर दुखायची तर त्यावेळेस मग थोडासा हलका मसाज करून घ्यायचे सोपं जायचं, तर तो तेव्हापासून आहेच आहे आमच्याकडे तर त्याचा आता सुद्धा उपयोग होतो। तर आता जस्ट मी बोलतच होते तोपर्यंत घराचा आवाज आला तर शौर्य पळत गेला आता बाहेर। फायनली मी मसाजर इथे घेऊन आली आहे हॉलमध्ये आणि आता म्हटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करते की कसा आहे आमचा मसाजर। तर असा आहे आणि हे बेल्ट्स आहेत, त्याचबरोबर इथे ना बटन्स आहेत म्हणजे वेगवेगळे फंक्शन्स आहेत। हे स्टार्ट आणि स्टॉपचं आहे, हे रोटेशन चेंज करण्याचं आहे, याच्याने तुम्ही हीटर ऑन करू शकता, आणि हे जे आहे ते स्पीडचं आहे म्हणजे तीन स्पीड आहेत ह्याच्यामध्ये, तर सिलेक्ट करू शकता तुम्ही। आणि आता एकदा स्टार्ट करून पण दाखवते इथे कसं दिसतं ते, हे बघा। तर स्टार्ट केल्यावरती असं दिसतं ते रोटेट होतं आणि आता रोटेशन चेंज केलं ना म्हणजे डायरेक्शन, तर हे बघा, तर परत ते उलटं फिरतं। सो असं सगळं तुम्ही सिलेक्ट करू शकता, मसाज मस्त। तर बेसिकली ह्याच्या आतमध्ये तुम्ही ना या बेल्टच्या आतमध्ये असे हात अडकवायचे आणि जेवढं प्रेशर तुम्हाला लावायचं आहे पाठीला तेवढं प्रेशर म्हणजे तुम्ही असं पुल करायचा हा बेल्ट, आणि असं आहे। आणि हीटर लावला तर त्याच्यामध्ये अजून छान वाटतं। तर जोपर्यंत असं मसाज घेईल ना तोपर्यंत एकदम छान रिलॅक्सिंग वाटतं, पण एकदा का परत मसाज बंद केला की थोड्या वेळाने परत दुखायला लागतं। सो मी आता इथेच आणून ठेवलंय, थोड्या थोड्या वेळाने जरा मसाज असं घेत राहायचं। आणि इलेक्ट्रिक आहे सो त्याचं पण काही टेन्शन नाही, कनेक्ट केलं की झालं, मस्त वाटतं एकदम। पण अजून 5-10 मिनिटांनी एकदा का बंद केलं की परत दुखायला स्टार्ट होतं। पण येस, ॲक्च्युली आजचा जो व्हिडिओ होता मी पूर्ण वेगळा फिल्म करणार होते, पण सकाळी उठले आणि थोडंसं ठीक वाटत नव्हतं सो व्हिडिओ पूर्ण वेगळा आहे, पण त्यानिमित्ताने आज मी तुमच्याबरोबर माझ्या स्किन केअरच्या ज्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे फेशियल टूल्स, तर ते कसे आहेत आणि मी कसे यूज करते हे शेअर केलेलं आहे, आणि बाकी इतर थोड्याफार घरातल्या गोष्टी। तर जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। मला माहिती आहे की आजचा व्हिडिओ थोडा छोटा आहे, पण तरीसुद्धा व्हिडिओमधलं काही जरी आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये 10:30 वाजता, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, बाय।